स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी आज पुण्यामध्ये अवेलेबल आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ मी आदल्या दिवशी रेकॉर्ड करत असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ नका आत्ता जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर एकोणीस आणि वीस तारीख मी पुण्यामध्ये अवेलेबल आहे माझी सगळ्यांना इच्छा आहे की तुम्ही मला एकदा नक्की भेटा मी डी वाय पाटील पिंपरीमध्ये आज अवेलेबल असणार आहे मी प्रयत्न करेन ज्या मुलं आज डी वाय पाटील पिंपरीमध्ये अलॉटमेंट घ्यायला येणारच आहेत ओके ज्यांचं ते कॉलेज अलॉट झालेलंच आहे तिथं तिथे येणारच आहेत आज किंवा उद्यामध्ये तर मी साडेबारा वाजता ॲक्युरेट कॉलेजमध्ये असणारच आहे तर सगळ्यांनी साडेबारा वाजता त्या ग्राउंडवर भेटायचा नक्की प्रयत्न करा आणि जे दुसऱ्या कॉलेजवरून येत आहेत तुम्ही जरी उशीरा राहता तरी चालेल पण जी मुलं डीवाय पाटील पिंपरीचीच आहेत तर तुमची सगळ्यांची एकत्र भेटवेल तर मी साडेबारा वाजता तुम्ही तिथे त्या ग्राउंडवर येण्याचा नक्की प्रयत्न करा मी एक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आता कमेंट पिन करून ठेवेन की तिथे तुम्हाला तुमची मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक देईन म्हणजे तुम्हाला तिथे अपडेट्स देत राहीन की मी कुठे आहे समजा कोणाला मी सापडत नसेल तर माझी लोकेशन वगैरे मला शेअर करता येतील त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांना छोटीशी रिक्वेस्ट आहे की जर पॉसिबल असेल पुण्यामध्ये तुम्ही येणारच असाल तर नक्की भेटायला विसरू नका ठीक आहे आणि जी मुलं येत आहेत प्लीज मास्क आणि तुमचं सॅनिटायझर तुमच्यासोबत राहू द्या बाकी कोविडचे थोडेसे आपल्या जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते नक्की फॉलो करायचे आहेत एक लास्ट व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की ला गेल्या काल मी बघितलं की एक मुलगा होता की तो म्हणला की स्पॉट रॉन मध्ये मला जायचंय म्हणून मी आत्ता जी मिळालेली सीट आहे ती घेणार नाहीये प्लीज बाळांनो पुन्हा एकदा सांगतोय असं काही नाही आहे जरी तुम्हाला स्पॉट राऊंडला जायचं असेल तुम्ही इथे ॲडमिशन कन्फर्म केलं तरी चालतं तुम्हाला ते जे कॉलेज तुम्हाला समजा तुम्ही आता एक एक ए कॉलेजमध्ये तुम्ही आता अलॉटमेंट घेतली सेकंड राऊंडची आणि बी कॉलेजला तुम्हाला स्पॉट राऊंडने काहीतरी बेटर मिळालं आणि तुम्हाला ते घ्यायचं आहे तर तुम्हाला टाईम दिला जातो त्या ए कॉलेजमधून तुम्हाला सगळे पैसे वापस मिळतात सगळे डॉक्युमेंट्स मिळतात त्याच्यामुळं प्लीज तुम्ही असं काही करू नका की मी स्पॉटसाठी कॅपराउंड टूची अलॉटमेंट ॲक्सेप्ट करणार नाही है, जी काय तुमची राउंड टू ची अलॉटमेंट आहे प्लीज एक्सेप्ट करा आणि ज्या मुलांना अलॉटमेंट झालेलीच नाही काळजी करू नका मला एक मेसेज तुम्ही टाका किती मुलं आहेत मीही बघेन आणि नक्की एक जरी मुलगा असेल तर मी या दोन दिवसात आता आजचा दिवसात मी आलो की नक्की युट्यूब चॅनलवर पहिला किंवा दुसरा व्हिडिओ तोच असणार आहे की ज्यांना अलॉटमेंट मिळाली नाही त्यांच्यासाठी आता काय ऑप्शन्स असणार आहेत पण मी हिंट देऊन ठेवतोय तुम्हाला आता मोठा व्हिडिओ लागेल तो पण तुम्हाला स्पॉट राऊंडने आणि मॅनेजमेंटने अजून सुद्धा ऍडमिशन मिळतंय आहे त्याच्यामुळे होप सोडू नका मी यावर वेगळा व्हिडिओ कोणत्या मुलांनी कुठे गेलं पाहिजे कोणत्या कॉलेजला गेलं पाहिजे हे सगळं मी सांगतो प्लीज टेन्शन घेऊ नका ज्या मुलांना रिपोर्टिंगचा टाईम दिलाय पटकन जाऊन तुम्ही रिपोर्ट करा ठीक आहे जी मुलं येत आहेत नक्की कमेंट सेक्शनमध्ये पण कळवा तुम्ही येत आहे म्हणून आणि जरी तुम्ही कॉलेजमध्ये आलात मी सापडत नसेल ते कोणाला तरी विचारा किंवा मी ऑलमोस्ट ट्राय करेन की ग्राउंडवर किंवा फर्स्ट इयर डिपार्टमेंटच्या आसपासच कुठेतरी मी असेन जिथे ॲडमिशन्स चालू आहेत आणि तिथे मी या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक प्रोव्हाइड केली आहे तुम्ही तिथे जॉईन व्हा म्हणजे मला अपडेट्स तुम्हाला देता येतील ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये